नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी तांत्रिक रिव्हिजन या सिरीजचा आपला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला कृषी तांत्रिक सिरीजचा पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये भेटून जाईल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आपला इथून मागचे किंवा पहिला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ही सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण या ठिकाणी मागील दहा वर्षात कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल किंवा इतर सर्वच परीक्षेमध्ये आलेले महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न आणि सोबतच नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे अतिसंभाव्य कृषी तांत्रिकचे प्रश्न आणि ते एक हजारपेक्षा जास्त प्रश्न आपण या सिरीजमध्ये या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे थोडक्यात आपण त्यांचा अभ्यास करून घेणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी दररोज कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो तर बघा हे जे व्हिडिओ आहेत तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही देखील दररोज आपले व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आणि दररोज बघत चला सोबतच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी टाइम टू टाईम भेटत राहील तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम मी प्रश्न वाचणार त्यानंतर मध्ये दोन तीन सेकंदाचा वेळ देईल त्या दोन तीन सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न नीट वाचून घ्या आणि तुमचं उत्तर काय असेल म्हणजे एक व्हिडिओ जो आहे या ठिकाणी टेस्टप्रमाणे किंवा तुम्ही जसं काय परीक्षा देत आहे हे याप्रमाणे सोडवा आणि सोबत तुम्ही जे उत्तर दिलं आहे किंवा जो ऑप्शन नंबर तुम्ही तुम्हाला वाटतं आहे याचं योग्य उत्तर असेल तो कागदावर लिहायचा आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमचा जो काही स्कोअर होईल या ठिकाणी मला कमेंट करून सांगायचा आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बघा सुधारित देशात डी टी या कीटकनाशकावर बंदी का घातली बघा सर्व ऑप्शन वाचून घ्या तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अन्न साखळीवर परिणाम होत होता असं याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न दुसरा बघा मानवी आरोग्यावर युक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे डॅश डॅश किंवा काय तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अकाली वृद्धत्व काय अकाली वृद्धत्व आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी माजुली आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा बघा महाराष्ट्रात साधारणतः डॅश डॅश जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी कोल्हापूर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा ग्रीन हाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या व्ही एस फिल्मची जाडी किती मायक्रॉन असते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दोनशे मायक्रॉन असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळेल ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी प्रथिने आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रात हळद या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने डॅश डॅश जिल्ह्यात होते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए सांगली आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा डॅश दैश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी गट विकास अधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊवा बघा रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी उच्च ताण आपलं बरोबर उत्तर आहे बघा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तो सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून मला सांगायचं आहे म्हणजे मला बघायचं आहे की कि किती विद्यार्थी माझा व्हिडिओ मनापासून बघताय आणि किती विद्यार्थी मनापासून अभ्यास करताय उत्तर चुकलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्वांनी कमेंटमध्ये याचं उत्तर मला द्यायचंच आहे प्रश्न दहावा बघा आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्त यांचा अभाव नव्हे तर शारीरिक मानसिक व सामाजिक सुस्थिती होय असे कोणी म्हटले तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी जागतिक आरोग्य संघटना आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरावा शिवकाशी हे फटाका निर्मिती प्रसिद्ध निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी तमिळ तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तापी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिर किंवा लेणी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मध्य प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा औष्णिक विद्युत केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात मोडतात तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बुरशीजन्य करपा आपलं बरोबर उत्तर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायला एक सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो पण तरी देखील अजूनपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे तर बघा खूप मेहनतीने मी फक्त तुमच्यासाठी हे व्हिडिओ आणत आहे फास्टमध्ये रिव्हिजन करून घेत आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वांनी लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी डांगी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो तर बघा प्रश्न क्रमांक अठराव्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी लायकोपिन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा हरित गृहात पिके घेताना हरित गृहातील दमटपणा वाढल्यास कोणता परिणाम होतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रोग प्रसार आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी निसर्ग कोण तर ऑप्शन क्रमांक चार बघा ऑप्शन डी पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तू काय तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए पश्चिम घाट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले तर ऑप्शन क्रमांक तीन बघा ऑप्शन सी एकोणावीसशे पंच्याऐंशी साली आढळले प्रश्न क्रमांक तेवीस बघा वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे डॅश डॅश होय किंवा काय तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी जेट स्ट्रीम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांबाबत ऑड इवन फॉर्म्युला कोठे राबविला होता तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए सिक्कीम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना डॅश डॅश असे म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी प्रदूषक हे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला ज्यांनी कोणी लाईक केला नसेल त्यांनी पटापटा सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्नमधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी ग्रामसभेच्या ही आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश डॅश असे म्हणून ओळखतात किंवा काय म्हणून ओळखतात तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ब्ल्यू मोल्ड्स आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा उसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी उसातील डॅश डॅश प्रमाण वाढवणे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सुक्रोज आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा वनस्पतीच्या खोडात डॅश डॅश पाणी व क्षार यांचे वहन होते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मूल केशातून आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मळे शेती आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी गुजरात राज्यात आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी गोदावरी आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर या ठिकाणी बघा असे बरेच विद्यार्थी आहे जे ग्रामसेवक भरतीसाठी अभ्यास करत आहेत जर तुमच्या मित्रमैत्रिणीपैकी जर कोणी असे विद्यार्थी असतील त्यावर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करायचा आहे बरोबर तर सर्वांनी आपला हा जो व्हिडिओ आहे जे कोणी गरजुवंत आणि अभ्यासू विद्यार्थी आहेत की जे ग्रामसेवक भरतीसाठी अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ संपल्यानंतर आपला व्हिडिओ सर्वांना पाठवायचा आहे किंवा शेअर करायचा आहे तर प्रश्न क्रमांक पस्तीस बघा सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे काय विचारलं आहे सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी गोविंदसागर असं त्याचं नाव आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजेच वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के असते प्रश्न क्रमांक सदोतीस रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा दिली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए टॅपिंग आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडोतीस पुढीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात घृताशांचे प्रमाण जास्त आहे म्हणजे फॅटचे प्रमाण जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी म्हैस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा अधिकार कोणास आहे बघा प्रश्न खूप मोठा आहे त्यामुळे हवं तर प्रश्न तुम्ही देखील नीट काळजीपूर्वक वाचून घ्या तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन काय विभागीय आयुक्त पुन्हा एक विभागीय आयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिकेंचे इथून मागचे आपले सर्व व्हिडिओ बघायचे असेल किंवा जी के असेल जीएस असेल किंवा कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ असेल इथून मागचे म्हणजे थोडक्यात तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल आनी कमेंट बॉक्स नी भेटल। तर त्यांचे देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी भेटेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलीतून मागच्या व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघून घ्या तर प्रश्न क्रमांक चाळीस बघा यमुनाकृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये दे आहे, आहे। तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए भारत आणि जपान आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वनस्पतीच्या एका पेशींपासून संपूर्ण झाड तयार करण्याच्या अनुवांशिक योग्यतेला डॅश डॅश असे म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक दुसरा टेटोटी पोटेन्स ही आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रायगड आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा खालीलपैकी कोणता एक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही ऊर्जास्त्रोत नाही विचारले काय विचारले नाही आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या व्हिडिओबद्दल काही सजेशन द्यायचे असेल की येणाऱ्या काळातील पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या परीक्षेसाठी बनवला पाहिजे किंवा मी माझ्या व्हिडिओमध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे ते देखील सर्वांनी मला या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि लास्ट म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला का ते माला कमेंट तर है। ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सर्वांनी या ठिकाणी कळवायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नैसर्गिक वायू प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली सॉरी तर स आहे कोणत्या समितीने केली बरोबर तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी तखत मल जैन समिती आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला डॅश डॅश म्हणतात किंवा त्या दोषाला काय म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए ॲस्टिग एस्टिग्मा टीसम एस्टिग्मा टीसम असं त्याला म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी व खरीप दोन्ही हंगामासाठी शिफारस केलेली भुईमुगाची उपटी जात कोणती तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी टी पी जा अकरा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण की येणाऱ्या काळातील जे काही आपण महत्त्वाचे व्हिडिओ बनू किंवा ह्याचाच पार्ट पुढचा पार्ट आपण जेव्हा बनू तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल किंवा त्याची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस काय म्हणतोय महाराष्ट्रात खा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पाडेगाव आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए झाडीपट्टी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण डॅश डॅश समित्यामार्फत चालते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दहा